कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स मधील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला जर्मन पेटंट प्राप्त. कराड यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील माजी विभाग प्रमुख व माजी प्राचार्य डॉक्टर एस एस बजेकल, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर जयसिंग पाटील, डॉक्टर अविनाश राऊत, श्री किशोर सुतार व या कॉलेजचे माजी विद्यार्थिनी डॉक्टर आरती कांबळे यांना त्यांच्या संशोधनाबद्दल नुकतेच जर्मन पेटंट प्राप्त झाले. या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफ हुसेन नजरुद्दीन मुल्ला, संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराडचे विश्वस्त व सदस्य अरुण पांडुरंग पाटील व प्राचार्य डॉक्टर एस पी केंगार यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये काम करते वेळी वेगवेगळ्या जीवाणूंची वाढ प्रयोगशाळेत करावी लागते, त्यांना कल्चर मीडिया लागतात. या सर्वांनी उल्कापातामुळे तयार झालेल्या अतिक्षारयुक्त तळ्यातील नत्र तयार करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीसाठी सुलभ कल्चर मीडिया डिझाईन केली. त्यासाठी लागणारे फ्लो डायग्रॅमची रचना त्यांनी केली. असे कल्चर मीडियम व त्याची रचना वेगळी असल्याने त्यांना जर्मन पेटंट प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाला मिळालेले हे पहिलंच जर्मन पेटंट आहे. या कामासाठी त्यांना संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफ हुसेन नजरुद्दीन मुल्ला, संस्थेच्या उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर कराडचे विश्वस्त व सदस्य अरुण पांडुरंग पाटील व प्राचार्य डॉक्टर एस पी केंगार यांचे मार्गदर्शन लाभले. महानकरी न्यूजसाठी पूजा पाटील, कराड. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.